मिळणे गरज पाहिजे. शहीद कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. शहीद कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. शहीद कर्मचाऱ्यांना न्याय पाहिजे. हम सब एक है. हम सब एक है. कामगार हे गुटीचा येसु. कामगार हे गुटीचा येसु. हम सब एक है. हमे डंके की चोट पे. 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 राज्य शासनात विलीनीकरण पाहिजे. डंके की चोट पे. डंके की चोट पे. लढेंगे लढेंगे जीतेंगे. लढेंगे और जीतेंगे. त्रेपन्न आमच्या आगारामध्ये 53 लोकांना निलंबित केलेलं आहे. तरी ह्या सरकारने ह्या सरकारला मी आवाहन करतो, परिवहन मंत्र्याला आवाहन करतो, तुम्ही निलंबित काय आम्हाला डिसमिस केलं तरी आम्ही मागे सरकारला नाहीत. आणि तुम्ही जोपर्यंत आमचं विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत. त्याच्या माघार घेणार नाही, विलीनीकरण आम्ही थांबावत. तुम्ही सगळ्या डेपोला सर्व कर्मचाऱ्याला निलंबित केलं तरी आम्ही माघार नाही. आमच्या आंदोलनाचा 27वा दिवस आहे. आम्ही आणि जे सरकारने या कोरोनाच्या कालावधीमध्ये हे जर सांगितले किंवा मास्क बांधा, सॅनिटायझर पाळा, नियमाचं आम्ही कुठल्याही परिस्थितीत उल्लंघन न करता आम्ही आमचा संप एकदम व्यवस्थित चालू आहे. कुठल्याही आमच्या संपाचा कालबोट लागणार नाही. मला जरी निलंबित केलं असलं काय तरी मी माझ्या भूमिकेवर किंवा मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. आणि मीच नाही तर महाराष्ट्रातील प्रत्येक एस टी कामगार हा त्याच्या भूमिकेवर ठाम आहे. जोपर्यंत एस टी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत कुठलाही कर्मचारी कामावर जाणार नाही, हा मात्र तो त्या प्रत्येक कर्मचाऱ्याचा निर्णय ठाम आहे. आणि लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर एस टी महामंडळाचं राज्य शासनात विलीनीकरण करून प्रत्येक कर्मचाऱ्याला राज्य शासनात विलीनीकरण करून घेऊन काय त्याला राज्य शासनाचा दर्जा द्यावा ही आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने कळकळीची विनंती आहे. हा तिळा सुटेल तो मुख्यमंत्र्याच्याच हातात आहे, कारण की सर्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यामुळे काय जो निर्णय घ्यायचा आहे तो कर्मचाऱ्यांच्या आणि शासनाच्या याच्या म्हणजे सहानुभूतीपूर्वक विचार करून काय म्हणजे शासनाचाही तोटा होणार नाही आणि कर्मचाऱ्यांचं नुकसान नाही असा मार्ग मुख्यमंत्र्यांनी काढावा काय. आणि याला एकच पर्याय आहे तो म्हणजे राज्य शासनात विलीनीकरण करणे, एवढा एकच एकमेव पर्याय आहे. तरी त्यांनी आत्तापर्यंत 27 जे महामंडळ आहेत त्यांचं विलीनीकरण केलेलं आहे, मग एक एस टी महामंडळाचंच काय बिघडतं आहे काय. आमचे कर्मचारी कष्ट करतात, मग त्यांना विलीनीकरण करून त्यांना राज्य शासनाचा दर्जा द्यायला काय हरकत आहे. तर त्यांनी राज्य शासनात विलीनीकरण करून राज्य शासनाचा दर्जा द्यावा आणि हा तिळा सुटेल.